सैराट या मराठी हिट चित्रपटाचं कौतुक फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात होतच आहे. 100 कोटीचा आकडा पार करणारा हा मराठी हिट चित्रपट सर्वांच्या मनात जडला आहे. म्हणूनच सैराटच्या कलाकारांना सारेगमप 2016 ग्रँड फिनालेच्या कार्निव्हल साठी गोवा मध्ये आमंत्रित केले होते. आकाश ठोसर, रिंकू राजगुरु, तानाजी गालगुंडे, अरबाज शेख यांच्या सोबत चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळेही उपस्थित होते. रिंकूने अगदी थाटात तिच्या बुलेटवर एंट्री केली आणि स्टेजवर भरपूर धमाल केली. त्यांनी स्टेजवर सैराट मधल्या येड लागले आणि झिंगाट या गाण्यावर परफॉर्मही केला. आर्ची आणि पर्शा सोबत सगळे ऑडियन्स झिंगाट या गाण्यावर नाचू लागले. कार्यक्रमाचे होस्ट आदित्य नारायण आणि जय भानुशालीनीही अतिशय उत्साहात डान्स केला. शोच्या जजेसनेही याच्या मध्ये भाग घेतला. प्रेक्षकांच्या उदंड उत्साहामुळे कळते की सैराटला रिलीज होऊन 3 महिने झाले असून त्याचा क्रेज काही कमी नाही झाला. आपण सारेगमपचा फिनाले पाहिला का? बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीचे नाते आता दाट होताना दिसत आहे आणि त्या नात्याला घट्ट बांधणारी कडी म्हणजे चला हवा येऊ द्या. चला हवा येऊ द्याच्या निमित्ताने अनेक बॉलिवूड सुपरस्टार्स आपल्या भेटीस आले. नुकतेच बॉलिवूडचे सुपरस्टार शाहरुख खान, सलमान खान, जॉन अब्राहम आदि त्यांच्या फिल्मला प्रमोट करायला चला हवा येऊ द्याच्या मंचावर येऊन गेले. आता इरफान खान आपल्या बॉलिवूड चित्रपट मदारीला प्रमोट करायला आले होते. इरफान हा एक अतिशय उत्तम दर्जाचा बॉलिवूडचा कलाकार आहे, पण त्याने हॉलिवूड मध्ये पण आपली छाप पाडली आहे. इरफान सोबत मदारीचे डायरेक्टर निशिकांत कामत आणि सहकलाकार उदय टिकेकर आणि तुषार दळवी सुद्धा उपस्थित होते. चला हवा येऊ द्याच्या कलाकारांनी इरफानच्या बिल्लू आणि लाइफ ऑफ पाय या चित्रपटांवर गमतीशीर स्किट सादर केले. तर मग आपल्याला इरफानचा कोणता चित्रपट आवडतो? आम्ही आपल्याला कळवलं होतं की बॉलिवूडच्या भाईजान सलमान खानने लई भारी नंतर अजून एक मराठी चित्रपट करण्याचं ठरवलं आहे, पण हा क्षण इतक्या लवकर येईल हे कधीच वाटले नाही. हो, हे खरे आहे, आपल्याला सलमान खानला एका मराठी चित्रपटात लवकरच बघायला मिळेल आणि हा चित्रपट दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर राजा धीराज छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित असेल. रितेश देशमुख द्वारा निर्मित ह्या चित्रपटाचे नाव छत्रपती शिवाजी आहे. सलमान या चित्रपटात गेस्ट अपिअरन्स मध्ये नाही तर एका महत्वपूर्ण भूमिकेत आपल्याला दिसेल. त्याने ह्या चित्रपटाचे 4-5 दिवसाचे शूटिंग सुद्धा उरकले आहे. हा चित्रपट टाइमपास फेम रवी जाधव दिग्दर्शित करणार आहेत. तर आपण सलमान खानला परत एकदा मराठी सिनेमात बघायला किती उत्सुक आहात? झी मराठी, झी टॉकीज, झी 24 तास नंतर झी ग्रुप आपल्यासाठी एक आगळा वेगळा चॅनल घेऊन येणार आहेत, ज्याचे नाव झी युवा असे आहे. हा चॅनल 22 ऑगस्टला लॉन्च होणार आहे. झी युवा दुसऱ्या चॅनल सारखा नसून नावासारखेच ह्याचे सिरियल ही या जमान्याच्या नव्या पिढीसाठी असणार आहेत. झी युवा वर सगळ्यात अगोदर बन मस्का नावाची टीव्ही सिरीज येणार आहे आणि या सिरीजचे थीम सॉन्ग नुकतेच सोशल मीडियावर लॉन्च झाले. या गाण्यावरून वाटते की हा चॅनल युवा पिढीला नक्कीच आकर्षित करेल. या गाण्याच्या व्हिडिओनेच कळते की भावी पिढी या नवीन सिरीजशी जोडली जातील. हे थीम सॉन्ग जसराज जोशी आणि सोनिया मुंडे यांनी गायले आहे आणि या गाण्याचे चित्रीकरण महेश लिमये यांनी केले आहे. शिवानी रंगोळे आणि शिवराज वैचले हे बन मस्का या नवीन सिरीजच्या गाण्यात दिसत आहेत. आपल्याला बन मस्काचे हे रोमॅन्टिक गाणे कसे वाटले? कालच्या चला हवा उद्याच्या भागात 2 चित्रपटांचे प्रमोशन करण्यात आले. हाफ तिकीट आणि जरा हटके या चित्रपटांच्या टीम काल ह्या मंचावर आल्या होत्या. हा भाग सुरूच झाला लहान मुलांच्या एका परफॉर्मन्सने. लहानपण हे किती छान प्रकारे दाखवले गेले आहे हाफ तिकीट मध्ये, असे यातील कलाकारांनी सांगितले. आणि अँड जरा हटके ही किती वेगळी प्रेमकथा करण्यात आली आहे. नाती कशी जुडतात आणि त्यामुळे अजून किती नवीन नाती घडतात असा याचा आशय आहे. चला हवा उद्याच्या टीमने नंतर शाळेतील एक प्रसंग घडवला आणि लोकांना खूप हसवले. सगळ्यांनी आपल्या व्यक्तिरेखांबद्दल थोडेफार सांगितले. भाऊ कदम यांची ही हाफ तिकीट मध्ये भूमिका आहे, त्यामुळे ते गेस्ट म्हणून आपल्याला काल ह्या मंचावर दिसले. दोन्ही चित्रपटांचे निर्मातेही नंतर आले होते. लहान मोठ्यांना एकत्रित हसवून हा भाग पण खूप चांगला होता. मराठी सिनेसृष्टीच्या ताज्या अपडेट साठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.